अपघातग्रस्त वाहनातून चिमूर पोलिसांनी दारू जप्त केली आहे. वरोरा चिमूर रोडने देशी दारूच्या मुद्देमालाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्याने तस्करांवर चिमूर पोलीस पाठ ठेवून बसले होते. दरम्यान एक पांढऱ्या रंगाच्या वाहनाचे शेंडेगाव येथील आठवले कॉलेजजवळ अपघात झाल्याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. यात रिझवान अब्दुल बशीर, कुणाल नागवराव हांडे हे जखमी अवस्थेत अपघातग्रस्त वाहनात अडकून असल्याचे दिसून आले. शेंडेगाव येथील गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविले. दरम्यान देशी दारूसह 4,59,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अनुप तारे, पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांचे मार्गदर्शनात अलीम शेख, विलास सोनुले, विलास निमगडे, किशोर बोडे, सतीश झिलपे, अवधूत खोब्रागडे, विजय उपरे यांनी पार पाडली आहे.